सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी प्राची, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहूया सकाळच्या ताज्या घडामोडी सह्याद्री टॉप 24 हेडलाईन्स मध्ये। मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे 15 ऑक्टोबर पूर्वी बुजवणार। विद्यार्थी हे फुटबॉल नव्हे, नीटचा अभ्यासक्रम बदलल्याने सुप्रीम कोर्ट केंद्र सरकारवर संतापले। प्रत्येक नागरिकाला मिळणार हेल्थ आयडी, पंतप्रधान मोदींच्या हस्ते डिजिटल आरोग्य योजनेचा शुभारंभ। लडाखमध्ये पुन्हा चीनची घुसघोरी, 8 ठिकाणी लष्करांसाठी छावण्या, तर प्रत्येक ठिकाणी 84 तंबू। राकेश झुंझुनवाला यांनी सप्टेंबरमध्ये एका स्टॉकमधून केली 170 कोटीची कमाई। गुलाब चक्रीवादळामुळे राज्यात पुढील 2 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा। यंदा ही कोरोना सावटात आई तुळजा भवानीचा शारदीय नवरात्र उत्सव, लसीचे 2 डोस झालेल्यांनाच मंदिरात प्रवेश। जावेद अख्तर यांच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने पाठवली नोटीस। मुंबई हैदराबाद नियोजित बुलेट ट्रेनचा मार्ग मराठवाड्यातून असावा। अजित पवारांकडे वस्तू आणि सेवा कर मंत्री गटाचे अध्यक्षपद। मुंबई ते हैदराबाद, पुणे ते औरंगाबाद हाय स्पीड रेल्वे मार्गाबाबत मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र। शेतकरी आंदोलनास समर्थ देण्यासाठी वर्ध्यातील शेतकऱ्यांनी सायकलने गाठली दिल्ली। काळ्या यादीतील साखर कारखान्यामध्ये सुभाष देशमुख, पंकजा मुंडेंचा कारखाना, ते शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा ठपका। ऑनलाईन रमी खेळणे एक कौशल्यच, केरळ उच्च न्यायालयाने सरकारची बंदी उठवली। ममता उमेदवार असलेल्या मतदारसंघात भाजप उपाध्यक्ष घोष यांना धक्कामुक्की। IPL मध्ये मुंबई पुढील वाट खडतर। कच्च्या तेलाचे दर 3 वर्षातील उच्चांकी पातळीवर, भारतात पेट्रोल डिझेलच्या किमतीत मोठी वाढ। नाशकातील कुख्यात टिप्पर गँगवरील मोका खटल्याचा आज निकाल। पुणे जिल्ह्यात तीर्थक्षेत्रांच्या गावांमध्ये कोरोना लसीकरणासाठी खास मोहीम राबवली जाणार। काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्यावर पक्षांतर्गत कारवाईचे संकेत। पुण्यात कोरोनाचा धोका कमी होत असताना डेंग्यूचा संसर्ग मात्र वाढलाय। परमवीर सिंग खंडणी प्रकरणाचा तपास CID कडे। तुळजा भवानी नवरात्र उत्सव, रोज 60,000 भाविकांना मिळणार प्रवेश, प्रशासनाची जय्यत तयारी सुरू। गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुझिनो फलेरो यांचा काँग्रेसला राजीनामा। तालिबान तुन्ना प्रकरणात जावेद अख्तर यांच्या अडचणी वाढल्यात, कोर्टाने पाठवली नोटीस। या टॉप 24 हेडलाईन्स आपण येथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।